नागपूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणारं हे नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी दहा डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडलं या निवडणुकीत एकूण पाचशे साठ मतदार होते त्यापैकी पाचशे चोपन्न मतदारांनी अर्थात अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदारांनी संध्याकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान केलं या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहे चौदा डिसेंबरला बचत भवन इथं मतमोजणी होणार आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र प्रभाकर भोयर अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत अॅग्रोव्हिजन रेडिओ अॅप लॉन्च झालं असून ते विदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत पोचणार असून शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती ज्ञान लोकांपर्यंत पोचण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कलिव्हिजन या चोवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान नागपुरात आयोजित कृषी प्रदर्शनानिमित्त एग्रोव्हिजन वेब रेडिओचं लोकार्पण त्यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं ते बोलत होते शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाऐवजी कृषी वैविध्यकरणावर भर देऊन इथेनॉल निर्मितीसारख्या क्षेत्रात उतरून अन्नदातासोबतच ऊर्जादाता सुद्धा व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाअंतर्गत समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास आणि दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र नागपूर सीआरसी नागपूर केंद्राच्या वतीनं जागतिक अपंग सप्ताहानिमित्त दृष्टीहीन व्यक्तींसाठी प्रतापनगर इथल्या शरद भाके क्रिकेट अकादमीच्या मैदानावर दृष्टीहीन व्यक्तींसाठी क्रिकेट मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिक कोच धनंजय उपासनी यांच्यासह हो, सीआरसी नागपूरचे संचालक प्रफुल्ल शिंदे यावेळी उपस्थित होते। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागप्रातील दीक्षाभूमी इथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससई सचिव डॉक्टर सुधीर फुलजेल सदस्य विलास गजघाटे आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच समता सैनिक दल आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं तसंच त्यांच्या अनुयायांनी देखील त्यांना अभिवादन केलं सर्वसामान्यांच्या हातात अधिकार कर्तव्य आणि देशाची सूत्र देणाऱ्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी राज्याचे मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय मत्स्यपालन आणि युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दीक्षाभूमी इथं जाऊन विनम्र अभिवादन केलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष अशा भारताची निर्मिती केल्याचं सांगितलं प्रत्येक नागरिकाला देशाप्रतीचे कर्तव्य आणि देशा अधिकार याबाबत अब अब प्रेरित करण्याचं कार्य घटनेच्या माध्यमातून झालं आहे असं म्हणाले नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी ओ मायक्रॉन या नव्या प्रकारामुळे नागरिकांचं संरक्षण व्हावं यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं विशेष काळजी घ्यायला सुरुवात केलेली असून राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे तंतोतंत त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे असं नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नुकतंच सांगितलं आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या यासह देशांतर्गत विमान प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे होम क्वारंटाईन बंद करण्यात आहे बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि पेशंटची तपासणी करण्यात येत आहे प्रत्येक रुग्णालयात बेडची संख्या वाढवण्यात आली आहे लहान ला मुलांसाठी देखील विशेष काळजी घेण्याचं ठरवण्यात आहे ते म्हणाले तेवीस नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एकशे चौदा आदिवासी गोवारी शहीद झाले होते त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आदिवासी गोवारी युनिटी ट्रस्ट नागपूर आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं त्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी आमदार परिणय फुके सीताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं स्मारकाला अभिवादन करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात गोवारी बांधव शहीद स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आले होते याबरोबरच नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं नमस्कार